खरतर नरेश मस्के शिवसेनेचे प्रवक्तेच नाहीत. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिवसेनेचे ते प्रवक्तेच नाही आहेत. फुटीर शिंदे गटाचे ते प्रवक्ते असू शकतात. गेले काही दिवस सातत्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे असतील, यांच्यावर सातत्याने ट्विटरच्या माध्यमातून वैयक्तिक टीका हे फुटीर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के करत आहेत. खरं तर नरेश मस्केंच्या वयापेक्षा जास्त संसदीय प्रवास हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा झालेला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सकाळी 7 वाजल्यापासून महाराष्ट्राच्या जनतेचे सेवेसाठी हे मंत्रालयामध्ये तिथे उपस्थित असायचे. अजितदादांचा प्रवास, अजितदादांनी गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये केलेलं योगदान याची किंचित जरी जाणीव नरेश मस्केंना आहे की नाही मला माहीत नाही. आणि गेले अनेक वर्ष संसदेमध्ये वेगळा असा आपला ठसा उमटवणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळे, ज्यांना गेली अनेक वर्ष संसदरत्न हा पुरस्कार मिळत आहे, यांच्याबद्दल ट्वीट जे काही नरेश मस्के करत आहेत, खरं तर मला त्यांच्या बुद्धीची कीव येते. ते ज्या प्रभागातून निवडून येतात तिथेच ठाण्याचं मेंटल हॉस्पिटल आहे, आणि म्हणून मी महाराष्ट्र राज्याच्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना विनंती करणार आहे की तिथे एक VIP रूमची सोय करावी आणि फुटीर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांच्या मेंदूची तिथे चाचणी व्हावी. त्यांचं बहुतेक मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, अशा प्रकारची विनंती मी माननीय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना करणार आहे. आपली उंची नाही, आपली लायकी नाही, त्यांच्याबद्दल बोलण्याची सवय ही नरेश मस्के यांना लागली आहे, आणि म्हणून लवकरात लवकर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तिथले अधीक्षक मेंटल हॉस्पिटल तिथल्या डॉक्टर्सना नरेश मस्के यांच्याकडे पाठवावं, एक VIP रूमची सोय करावी आणि तिथे त्यांच्यावर मानसोपचार करण्यात यावे, अशा प्रकारची विनंती राष्ट्रवादीचा अध्यक्ष या नात्याने मी आरोग्यमंत्र्यांना करत आहे.